बदलापूर शहरातल्या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करण्याची मोहीम पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. अमृत योजना 2 च्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पर्यटन आणि पर्यावरण विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे. स्वच्छ भारत अभियान आणि अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात बदलापूर नगरपालिका हद्दीतील 3 तलावातील पाण्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे. तलावातील पाण्याचे संवर्धन व्हावं आणि ते शुद्ध राहावं या उद्देशाने अमृत योजना 2 ही योजना राबवण्यात येते. या योजनेत बदलापूर शहरातील कात्रप, बदलापूर गाव आणि एरंजाड गावातील तलावांचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून बदलापूर शहरातील सर्वच तलावांची मोठी दुरावस्था झाली आहे. तलावात गाळ आणि जलपर्णीची आच्छादन पसरल्याने तलावातील पाणी अशुद्ध झालंय. त्यामुळे तलावाचं सुशोभीकरण नाही झालं तरी तलावातील पाणी स्वच्छ राहावं यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत बदलापूर गावात असलेल्या तलावासाठी 95,30,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. तर इतर 2 तलावांसाठी निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे. शासकीय याच्यामध्ये भारत सरकारची जी योजना आहे अमृत योजना म्हणून आहे. अमृत 1 आणि अमृत 2, अमृत टप्पा 2 नुकताच माननीय पंतप्रधान महोदयांनी हा शहरी विभागासाठी योजना जाहीर केलेली आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत काही 15 वित्त आयोग प्लस अमृत योजना या योजनांचे जे डायरेक्शन आलेले आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये असणारे जे पाण्याचे स्रोत आहेत किंवा जे प्राचीन आपले तलाव वगैरे असतील तर त्यांच्या प्युरिफिकेशनचा किंवा त्यांच्या स्वच्छतेचा एक कार्यक्रम सरकारने घ्यायला सांगितलेला आहे. तर त्यानुसार त्यांनी शहरातल्या ज्या काही वॉटर बॉडीज आहे त्याच्याबद्दलची माहिती आमच्याकडे मागितली होती. तर आपल्या शहरात असणारे जे तलाव आहे, कात्रप तलाव, बदलापूर गावातला तलाव, एरंजाडमधला तलाव आणि गावदेवी तलाव, असे या तलावांची जी माहिती आहे ती आम्ही शासनाला पाठवलेली आहे. तर त्याच्यासाठी काही निधी शासन आपल्याला देणार आहे जेणेकरून तिथल्या वॉटर बॉडीज ज्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ ठेवता येतील. दरम्यान शहरातील तलावासाठी पालिकेच्या माध्यमातून यापूर्वी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आलाय. मात्र त्यानंतरही तलावांची दुरावस्था झाल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. त्यामुळे आता शुद्धीकरणासाठी मिळालेल्या निधीतून तलावातील पाण्याचं शुद्धीकरण होणार का हे पाहावं लागणार आहे. अजय जोशी, ABC News, बदलापूर.